नमस्कार, आपण पाहत आहात बोरफळे टिप्स। आज आपण ॲक्वारियस कुंभ या राशीबद्दल माहिती पाहणार आहोत। भारतीय 12 राशीच्या चक्रातील 11व्या क्रमांकाची कुंभ ही राशी होय। दिनांक 15 फेब्रुवारी ते 14 मार्च या दरम्यानच्या काळात सूर्य या राशीमधून प्रवास करत असतो। आज दिनांक 19 जून। आज रात्री आपल्याला ॲक्वारियस कुंभ ही राशी जर पाहिजे असेल तर रात्री 12 ते 1 या दरम्यान पूर्व क्षितिजावर ही राशी आपल्याला उगवताना दिसेल। या राशीमध्ये जे 15 तारे मिळून ही राशी तयार होते, या राशीमधले बरेच जे तारे आहेत ते दिसायला अंधुक दिसतात। या राशीमधील जे प्रमुख तारे आहेत त्याविषयी आपण माहिती पाहू। सुरुवातीला एप्सिलॉन स्टार अल्बली हा जवळपास 230 प्रकाशवर्ष दूर इतक्या अंतरावर आहे। त्यानंतर आहे बीटा स्टार सॅडल सूद हा जवळपास 612 प्रकाशवर्ष दूर इतक्या अंतरावर आहे। अल्फा स्टार सॅडल मेलेक हा जवळपास 760 प्रकाशवर्ष दूर इतक्या अंतरावर। थीटा स्टार गॅमा स्टार, त्यानंतर आहे लॅम्डा स्टार। शततारका नक्षत्र, भारतीय जे नक्षत्र आहेत त्यामध्ये हा जो लॅम्डा स्टार आहे याला आपण शततारका नक्षत्र असे संबोधतो। असे हे मुख्य तारे आहेत, बरेच तारे अंधुक दिसतात ॲक्वारियस या राशीमध्ये। या राशीमध्ये डाव्या बाजूस आपल्याला मीन हे नक्षत्र आणि थोडं वरच्या बाजूला उजव्या हाताला वरच्या बाजूला कॅप्रिकॉर्नस मकर ही राशी आपणास दिसून येते। या कुंभ या राशीच्या परिसरामध्ये यम टू हे ग्लोबुलर क्लस्टर म्हणजेच वर्तुळाकार तारकागुच्छ, अत्यंत सुंदर असा तारकागुच्छ या राशीच्या परिसरात आपल्याला पाहावयास मिळतो। असेच राशीचे नक्षत्राचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा खगोलीय माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल पाहत राहा। धन्यवाद।